नमस्कार, मी सौरभ तापकीर. आजपर्यंत आपण कुक्कुटपालनाच्या बऱ्याच माझ्या व्हिडिओ बघितल्या असतील, मुलाखती ऐकल्या असतील, फार्म बघितल्या असतील, परत व्यावसायिक पद्धतीने कुक्कुटपालन कसं मोठं झालं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन मी आज बऱ्याच दिवसापासून करत आलो आहे. आज फार्मवर आलो होतो, एक डायव्हर आजारी होता आणि ते अंडी न्यायचं काम फार्मवरचं राहिलं होतं, तर त्याच्यामुळे म्हणलं फार्मचं स्ट्रक्चर पण पूर्ण दाखवू, मेहनत कशी कुणाला कशी करावी लागती हे पण तुम्हाला मी दाखवतो, आणि प्रॉफिट न मुंबईला जाता न पुण्याला जाता आपल्या घरी राहून कसं माणसाने प्रॉफिट उत्पन्न केलं पाहिजे. आणि नुसतं आता कोंबड्या पाळून उपयोग नसतो. आता मी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या चांदखेड गावात मावळ तालुक्यामध्ये पुण्यामध्ये आपले मेन ब्रांच आहे तिथं पण आणि अशा बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन होतं आपल्या कुक्कुटपालनाचं, पण त्याला व्यावसायिक स्वरूप कसं दिलं पाहिजे. आता ट्रेनिंगमध्ये भरपूर महाराष्ट्राच्या बाहेरून महाराष्ट्रातून लोक अनेक लोक येतात माझ्याकडे, पण एक व्यावसायिक स्वरूप त्याला कसं दिलं पाहिजे हे मी अनेक लोकांना सांगत असतो, आणि हा नवीन जे व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी परिचय सांगतो. मी सौरभ तापकीर, आणि आपण गावरान कुक्कुटपालनाची नेचर बेस्ट नावाची कंपनी जी आहे ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण त्याचं पूर्ण काम बघतो, काम करतो. आणि तुम्हाला आता सुरुवात करतो मी की आपला फार्म कसा असला पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं आणि त्यातून आपल्याला पैसे कसे भेटतील हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा नाही. नुसतं केलं 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 झालं त्यातून काही एक रुपये नाही, त्याच्याने काय मतलब नसतो. तर ते डोक्या डोक्याने आपला व्यवसाय कसा करायचा आहे. आता गावरान कुक्कुटपालन हे पारंपरिक पद्धतीने आलेलं आहे हे आपण मान्य केलेलं आहे. गावरान कोंबडी स्वतः जगली, आतापर्यंत आपल्यापर्यंत आली, पण त्याला व्यावसायिक स्वरूप देणं खूप गरजेचं आहे. आता आम्ही कसं व्यावसायिक स्वरूप दिलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक फार्मरनी तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिलं आपलं इथून सगळ्यात पहिली सेफ्टी महत्वाची आहे की आपल्या कंपाऊंडच्या आतमध्ये कोणी येतं कामा नये. कारण कसं असतं, मी बऱ्याच लोकांचं बघतो की घरापासून कोंबड्यांचं आपलं जे फार्म असतं ते लांब असतं, कोणकोण तिथेच राहून करतं. आता आमच्या तिथं प्रत्येकाने रुलच आम्ही असं केलेलं आहे की आमचं घर, आमचं शेती, आमचं पोल्ट्री फार्म आम्ही सगळं जवळजवळ करतो. आता पोल्ट्री फार्म मध्ये आपण एंट्री मारणार आणि जे महाराष्ट्र माझ्या फार्मवरती येऊन गेले असतील त्यांनी बघितलं असेल की पोल्ट्री फार्मवर माशा, पोल्ट्री फार्मवरती वास हा अजिबात काडी मात्र पण नसतो गावरान कुक्कुटपालन असल्यामुळं. आणि त्याचं सगळ्यात दुसरं कारण हे की आमचे जे सगळी जी माणसं आहेत आमची जी पूर्ण टीम आहे ती एवढी स्वच्छता ठेवती फार्मवरती की त्याच्याकडून माशा आणि घाणवास यायचा काही प्रश्नच येत नाही. आणि जे आपलं पुण्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये जे ट्रेनिंग होतं आपल्या कुक्कुटपालनाचं ते ट्रेनिंग आमचं पोल्ट्री फार्ममध्येच आहे, असं कोणत्या हॉटेलमध्ये किंवा कुठे बाहेर नाही, ट्रेनिंग हॉलमध्येच आहे. तिथं पण जर लोकांनी ट्रेनिंग घेतलं असेल आणि जे तुम्ही जे नवीन नवीन असाल त्यांना आता बघायला भेटेलच की वास आणि हे ते काय अजिबात नाही, त्याच्यामुळे घराच्या जवळ करायला त्याला काहीच हरकत नाहीये. आता तुम्ही बघू शकता की आपलं गेट हे सगळ्यात महत्वाचं आपलं सेफ्टी पर्पज असतो की जर सेफ्टी नसेल तर काहीच मतलब नाही त्याचा. मुंगूस घुसलं, चोर घुसले, कुत्री घुसली झालं वाटोळं आपलं मेहनतीच्या, म्हणजे चार पाच मेहनतीचा वाटोळं, चार पाच महिन्याच्या मेहनतीचं वाटोळं करू शकते आपलं. त्याच्यामुळे आपलं गेट याचं गेट असावं की ज्याच्याकरून वरतून म्हणजे कुत्री वगैरे माणसं वगैरे काही येऊ नये. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न असतो की कंपाऊंड कसं केलं पाहिजे, तुम्हाला कंपाऊंड थोडक्यात दाखव. आता तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या साईडला ही त्याचे हे असे सिमेंटचे पोल केलेले आहेत आणि ह्याच्या बाजू ही जाळी आहे. आता ही जाळी तुम्ही बघू शकता की माझ्या डोक्याच्या भरपूर वरती आहे आणि तरी पण थोडं जवळ येऊन दाखव, तरी पण त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की इथं शेकाटा म्हणतो आपण त्याला, शेकाटा बांबू, तो बांबू लावून ह्याला एक माशांची जाळी जी भेटते ती जाळी लावलेली आहे की जेणेकरून म्हणजे हे जवळ जवळ झालेलं आहे एक 25 ते 20 फूट झालेलं आहे. आता हेच आपण चेन लेनचं जर केलं असं पूर्ण 20 फूट तर आपला खर्च जास्त होऊ शकतो, त्याच्यामुळे शक्यता जास्त फोर्स कुत्र्यांचा किंवा चोरांचा कुठं लागतो की आपल्या 4-5 फुटावरती, ते 4-5 फुटावरती आम्ही चेन लेन जाळीचं केलेलं आहे आणि त्याच्यावरती आम्ही माशांची जाळी मारलेली आहे बरोबर. आता पुढं तुम्हाला दाखवतो की पुढं कसं कसं काय काय काय. आता हे आपलं मग अशी गेट कंपाऊंड दाखवलं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची सेफ्टी म्हणजे आपल्याला पाहिजे वॉचमॅनची. आता वॉचमॅन जर फार्मवरती ठेवायचा म्हणलं तर कमीत कमी 12,000-15,000 पगार तो घेतो आणि त्याच्यामध्ये जर त्यांनी एखादी टँगो भेटते. आता जे गावाकडे त्यांना माहित असेल टँगो, चपटी, अजून बऱ्याच काय काय नाव आहेत, ती पण नावं मला या क्षेत्रामध्ये लोकांसंगे राहून राहून माहीत झाली. तर ही जी ना ही जी गोष्ट जर त्यांनी जर दारू म्हणजे फॉर एक्झाम्पल जर त्यांनी जर दारू वगैरे जर पिली तर तो कशाला 24 तास लक्ष ठेवणार आहे आणि त्याला पण झोप आहे सगळ्या गोष्टी आहेच ना माणूस म्हणल्यानंतर. पण आपलं एक आपण आता लोक मला म्हणतात आता वाघ आल्यावर, बिबट्या आल्यावरती, मांजरं आल्यावर, मुंगूस आल्यावर काय करायचं. आता तुम्ही बघू शकता की आपलं पूर्ण परिसर फार्म आहे हा, पूर्ण शेवग्याची बाग वगैरे गेली ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. हे पूर्ण परिसर तुम्ही बघू शकता की सगळ्या कोंबड्या शेडमध्ये गेलेल्या आहेत, बाहेर कोणच तुम्हाला दिसत नाही. पण तुम्हाला त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की आता आमचं हे कुत्र्यांचं शेड आहे, थोडं जवळून दाखव. आणि तुम्ही आता हे साशा आहे बघा, ते ही साशा हे जर्मन शेपडची ब्रीड आहे. त्याच्यानंतर इकडे एक जर्मन शेपड मला दाखवतो, सिंबा खाऊन दाखव थोडं, सिंबा हा सिंबा आहे. परत ही पुढे एक आमची फिमेल आहे बघा, त्या पुढे ही एक फिमेल आहे. आता ह्या
दोन फीमेल आणि एक मेल आहे. मग ह्याचं आपल्याला उत्पन्न पण होतं. वार्षिकला त्याने 10,000 जरी पिल्लं आपल्याला जरी दिली तरी 20 पिल्लं आपल्याकडे होतात. 20,000 रुपये जरी विकली तरी 4,00,000 उत्पन्न आपलं आरामशीर होतं. प्लस दुसरी गोष्ट आपल्यासाठी एकदम इमानदार, कुत्र्यासारखा इमानदार प्राणी नाही तुम्हाला माहिती. त्याच्यामुळे इमानदार वॉचमॅनची नोकरी तो पूर्ण करतो. आपल्या फार्मवरती ते फिरून फिरून आपला एरिया बनवतात आणि त्या एरियाच्या आतमध्ये कुणालाही ते आपले जे डॉग्स आहेत ते आतमध्ये येऊन देत नाही. आता कोंबड्या सगळ्या आतमध्ये गेल्या की हे कुत्री सगळी बाहेर सोडायच्या, त्यांचा बाहेर सोडायचा टायमिंग दिलेला नाही. त्या तुम्हाला पुढे दाखवतो कसं नियोजन आहे. तुम्ही आता बघू शकता की मी शेवग्याच्या बागेमध्ये आपल्या ते समोर तिकडे शेड आणि आपण शेवग्याच्या बागेमध्ये उभे आहे. आता ही शेवग्याची बाग का केलेली आहे की आपण कुक्कुटपालनाला जोडधंदा म्हणून का शेवग्याची बाग चालवतोय का, तसा त्यातला काही उपयोग नाही आहे. हे ह्याचा वापर आपला ह्यासाठी केलेला, आपण शेवग्याच्या शेंगाचा वगैरे आपला काही घेणं देणं नाही आहे. पण आपल्या एका गोष्टीचं खूप मोठं घेणं नाही. आपली गावरान कोंबडी 12 महिने आपल्याला अंडी द्यावी, 12 महिने आपण पैसे कमवत राहावं ही आपली अपेक्षा आहे. तसंच कोंबडीला पण तिचा कॅल्शियमची पूर्तता व्हायला पाहिजे. कारण अंडं जर तिच्या शरीरातून देते ती म्हणजे ती एक बाळाला जन्म देते किंवा तिच्या शरीरातून एक एनर्जी जाते. मग ती एनर्जी सगळ्यात जास्त जाते का कोणत्या गोष्टीची, ती म्हणजे कॅल्शियमची. तर त्याच्यामुळे कॅल्शियम पक्षाला 12 महिने अवेलेबल राहावं. त्याच्यामुळे आपण शेवग्याची सगळी झाडं लावली तुम्ही बघू शकता, पूर्ण जंगल केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता ह्या जंगलाचा वापर का होतो की आता थोड्या दिवसांनी आपला उन्हाळा येणार आहे. उन्हाळ्यामध्ये त्या पक्षांना सावली लागन आणि त्याला जंगल, ही जंगलातली कोंबडी आहे, उकड्यावरची कोंबडी आहे, हिला जंगल पाहिजे. आता आपण मी ह्याच्यामध्ये माप बीप काही घेतलेलं नाही आहे. हे आपला अंदाज पण तिथे जागा भेटली लावत चल फक्त सरळ लाईनीत लावायचं. आणि तुम्ही तिला बघू शकता की ठिबक केलेलं आहे आम्ही, प्रत्येक खाली ठिबकचे पाईप तुम्हाला दिसत असतील. इकडे पण ह्या साईडला पण ठिबक केलेलं आहे, म्हणजे पूर्ण सगळ्या सरांनी त्यांना ठिबक लावलेलं आहे. म्हणजे पाण्याची कमतरता भासू नये, पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा आणि त्याला व्यवस्थित पाणी भेटावं प्रत्येक झाडाला. आणि असं पूर्ण जंगल तुम्ही बघू शकता की पूर्ण जंगल आपण केलेलं आहे. ह्याचा वापर फक्त आणि फक्त कोंबड्यांनी त्याच्यामध्ये खेळावं, सावलीचा आधार घ्यावा आणि हे जे पानं खाली पडतात पिवळी पिकून त्याच्यामधून पक्ष्यांना आयुर्वेदिक पानं आणि कॅल्शियम भेटावं, हे एकच उद्दिष्ट आहे आपलं, दुसरं कोणतंही उद्दिष्ट नाही. तर कोणत्याही शेतकऱ्यांनी जेव्हा तो माझ्याकडे येतो ट्रेनिंग घेतो, त्या ट्रेनिंगला यायच्या म्हणजे तुम्ही जेव्हा हा एक त्याच्या मनामध्ये जेव्हा तुम्ही निर्णय घेता की मला कुक्कुटपालन करायचं आहे, तर ते तुम्ही करायच्या कुक्कुटपालनाचा निर्णय घेतल्या तुम्ही सगळ्यात पहिलं आपल्या वावरामध्ये जागा चॉईस करून आपण पहिले शेवग्याची बाग उभी केली पाहिजे. कारण पिल्लं टाकायला तुम्हाला माहिती आहे, आता पिल्लं बुकिंग केल्यानंतर माझ्याकडे 1 ते 1.5 महिना लागतो, 2 महिने लागतात पिल्लं द्यायसाठी. तर तोपर्यंत आपण सगळा वेळ जो वाया न घालवता आपलं शेडचं काम चालू होतं. आणि माझं प्रत्येक शेतकऱ्याला सांगणं असतं, ट्रेनिंगला आलेल्या किंवा माझ्याकडे संघ संपर्क ज्यांचा होतो त्याचा संघ झालेला प्रत्येक शेतकऱ्याला मला सांगणं असतं की सगळ्यात पहिली गोष्ट शेवगा लावून घ्या. कारण आपल्या वेळेची मर्यादा आहे. कारण आपण सगळ्या गोष्टी पटापट कामगार लावून शेड बांधणं करू शकतो. विटा आणल्या, सिमेंट आणलं, झालं शेडचं काम उभं, पैसे मला पैसे भेटले, पिल्लं टाकली, झालं पिल्लं पण आली. पण ही झाड आहे, हा निसर्गाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे झाडांची रोपं लावून पटापट शेवगा आपल्या डोक्याच्या एकदा वर गेला. कारण छोटं रोप असतात, आपल्या आजी आजोबांना तुम्ही जर विचारलं त्यांना माहित असेल कोंबडी कोणत्याही प्रकारचं झाड जीवन ठेवतच नाही, ती खाऊन टाकती. त्याच्यामुळे आपण पक्षी सोडायच्या आधी आणि आपले पक्षी बाहेर सोडायच्या आधी हे शेवगा वर गेलेला पाहिजे. तो जर छोटा असेल तर कोंबडी त्याला खाऊन टाकतील. त्याच्यामुळे अशी शेवग्याची बाग करणं खूप गरजेचं आहे. हे आतमध्ये तर आपण आता शेडमध्ये आलोय की शेडमधले आतमधलं स्ट्रक्चर कसं आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की पूर्ण बांबू लावलेले तिथं आणि कोंबड्या तुम्हाला तुम्ही म्हणसान कोंबड्या कुठे झाल्या, शेडमध्ये कोंबड्याच नाही. तर सगळ्या कोंबड्या तुम्ही बघू शकता वर जाऊन बसलेले आहेत. बघा सगळ्या कोंबड्या अशा वर जाऊन बसतात बांबूवरती आणि सगळ्या कोंबड्या सकाळ सकाळ झाली की खाली येतात. अशा प्रकारचं पूर्ण मॅनेजमेंट आपलं चालतं. आपण म्हणसान पक्षी अंडी कुठे देतो तर तुम्ही बघू शकता कोंबडी पण याच्यामध्ये दाखव. बघा याच्यामध्ये कोंबडी पण बसलेली आहे आणि हे जे असे पोल आहेत शेडचे, ह्या शेडचा पण असा डबा बांधलेला आहे आपण पूर्ण. किती डबा आहे, पहिला बांबूला डबा आहे समोर, बघा का असं. आता पूर्ण आत जाऊ शकत नाही, कोंबड्या घाबरतील, कोंबड्या वरडायला चालू केल्या कोंबड्यांनी. अशा प्रकारचं पूर्ण मॅनेजमेंट आपण हे केलेलं असतं. आता तुम्ही पूर्ण फार्म बघितला आपला. आता आमचा प्रवास चालू झालाय. आता हे आपला रोड आहे फार्मच्या पुढे बरोबर. आता मी आपल्या मेन ब्रांचला चाललोय. मेन ब्रांच पासून 11 किलोमीटर वरती लांब आपला फार्म आहे. तर त्याच्यानंतर आता फार्म वरती माणूस गेला. आता मी तुम्हाला मागाशी सांगितलं तर तुम्ही मागे बघू शकता की आता हे पूर्ण अंडी आहेत ह्याच्यामध्ये. पूर्ण गाडीमध्ये आपल्या अंडी घेऊन चाललोय मी. तर मला सांगा त्याच्यामध्ये उत्पन्न कसं आहे. तर आता 1200 अंडी आपल्या गाडीमध्ये, 1200 अंडी 10 रुपयांनी तर विकली तर 12,000 रुपये होतात बरोबर का नाही. आता तेच एखादा म्हणला की दादा आम्ही 21 दिवस अजून थांबतो, आम्हाला अजून पैसे भेटतील का. ऑब्विसली भेटतील. कारण 21 दिवसानंतर आपलं पिल्लू निघतं, ते पुढे 50 रुपयांनी जरी विकलं तरी 5 पट आपला व्यवसाय वाढतो. म्हणजे 10 रुपयाच्या ऐवजी आपल्याला 50 रुपये भेटले. बरं एखादा म्हणला दादा अजून पैसे भेटतील का हो. तर आपण जर 3-4 महिने जर थांबलं तर आपला एक कोंबडा कमीत कमी 500 रुपयाला जरी विकला आपण तरी तो आपले 10 रुपये कुठं,
50 रुपये कुड आणि 500 रुपये कुड, तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये. नुसतं राब राब राबतोय 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 तिथून काही पैसे भेटत नाहीये, तर ह्याचा काही करून उपयोग नाही आपल्याला. तर आपण 10 50 आणि 500 रुपयाचा हा विचार करूनच आपण कुक्कुटपालनामध्ये उतरलं पाहिजे. आणि जेवढं जास्त संयम ठेवून आपण तेवढे जास्त आपल्याला पैसे भेटणार आहे, हे लक्षात राहू द्या. नमस्कार.